जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तंत्रज्ञान आणि संवाद शास्त्र अधिकाधिक विकसित होण्यासाठी अवकाश संशोधनावर प्रत्येक देश भर देत असून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे, अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पंडित विद्यासागर यांनी दिली आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात अंतराळातील जीवन या विषयावरील व्याख्यानात डॉ विद्यासागर बोलत होते. प्रसंगी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सराफ, ज्येष्ठ सदस्य विनय रर, निलिमा राजूरकर, नीता शहा, डॉक्टर सुजाता बरगाले, शशी भाटे, अंजली देसाई, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर विद्यासागर पंडित म्हणाले, रशियाने पहिल्यांदा अवकाशात मानव पाठवला आणि अनेक गोष्टींचा उलगडा केला, त्यामुळे महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही खंत होती. आपण हे प्रयोग करू शकलो नाही, त्यामुळे त्यांनी 9 वर्षात तयारी करत चंद्रावर मानव पाठवला. त्यानंतर प्रत्येक देश अवकाश मोहीम राबवू लागला. पहिल्यांदा प्राण्यांवर प्रयोग करून त्यांच्या शरीरावर काय बदल होतात ते पाहिले आणि त्यानंतर मानवाच्या शरीरावर परिणाम होऊ नये यासाठी बदल केले गेले. प्राण्यांबरोबर वनस्पतींनाही गुरुत्वाकर्षण कळते. काही वर्षात पृथ्वी राहण्यायोग्य असणार नाही, त्यासाठी प्रत्येक देश दुसऱ्या ग्रहावर राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती पाहत आहे. परंतु असे न करता पृथ्वीचे आयुष्य कसे वाढेल यासाठी मानवाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजेंद्र सराफ म्हणाले, साहित्य आणि विज्ञान यांच्या मिलापातून अभ्यास व्हायला हवा. विज्ञान परिषद आणि साहित्य परिषद यांच्या एकत्रित प्रयत्नातून सकस असे विज्ञान साहित्य निर्मिले जात आहे. पाहण्यासाठी कुठल्याही प्रकारचं टेक्निक अवेलेबल नव्हतं किंवा नव्हतं. रामन यांच्या परिणामांमुळे ते शक्य झालं, कारण रामन परिणामामध्ये काय होतं की जी तरंग लांबी असते ती वाढायच्या वेळी कमी होते आणि त्याच्यामुळे इन्फ्रारेडमधल्या जी गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्हिज्युअल स्पेक्ट्रममध्ये दिसू शकतात. त्यांची सर्वात मोठी क्रांती होती आणि त्यामुळे त्यांना 2 वर्षात नोबेल प्राईज मिळाला. 1928 साली त्यांनी प्रसिद्ध केला आणि 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. ते एवढं महान कार्य त्यांनी केलं आणि एवढं असूनही म्हणजे त्यांच्यापेक्षा हुशार लोक कसे असतात, त्याचा एक किस्सा आहे की त्यांना एक संस्था स्थापन करायची होती आणि त्यासाठी पैशांची आवश्यकता होती आणि त्यावेळेस एका मंथनाची योजना काढली की तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवा, मी तुम्हाला 18% व्याज देतो. आणि अनेक लोकांनी गुंतवले, जसे रामन यांनी गुंतवले आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही पहिला हप्ता घेतला नाही तर मी तुम्हाला दुप्पट व्याज देईन आणि असं करून सगळे पैसे त्यात टाकले आणि ते पुढे. आणि एवढं होऊ नये तो माणूस एवढा भारी होता, स्मार्ट होता की त्यांनी एकदा सगळ्यांना बोलवलं, ज्यांनी टोकाची मदत केली होती म्हणजे त्यांचं मेघनाथ बाबा यांच्याबरोबर तरी जमलं नाही, त्यांची मदत अधिक बोलली आणि ते म्हणाले की तुम्ही या ज्या संस्था निर्माण करताय त्या संस्था म्हणजे उपकरणाची थडगी होणार, त्यातनं काही निघणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत. तर त्यांचं त्यांना एका विचारलं की कुठल्या संस्थांना सरकारी मदत केली पाहिजे, तर ते म्हणाले की त्या संस्थांची मदत बंद करा आणि 10 वर्षानंतर बघा की त्यांच्या कुठल्या संस्था जगत आहे आणि या जगतील त्याला म्हणून तुम्ही मदत करा, हा क्रायटेरिया लावला. अशी त्यांची मतं हे होती की ती मान्य होण्यासारखी नव्हती तिथे, पण त्यांनी एक स्वतःच्या याच्याप्रमाणे एक कार्य केलं आणि म्हणजे निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी बऱ्याच प्रकारचं संशोधन केलं. तर असे सचिव रामन एकमेव नोबेल पारितोषिक विजेते की ज्यांनी भारतात संशोधन केलं आणि शेवटपर्यंत भारतीय राहिले. त्याच्यानंतर ते